त्यांना एक संधी मिळालेली आहे, भले ती बेकायदेशीर पद्धतीनं मिळाली आहे, त्यांनी अत्यंत संयमाने बोलायला हवं मुख्यमंत्री म्हणून म्हणतो. मग शिंदे गटाची लोक आहेत त्याचा धुणीभांडी करायला सांगा, त्याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही. एक यशस्वी यात्रा, पूरे देश में एक मोहब्बत का संदेश देने वाली यात्रा. अगर कोई देश जुड़ने की बात करता है तो देश उसके साथ ही जाए. ये लोग ही है डिस्क्वालिफाई होंगे ये लोग. अब देखिए अजित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, त्याच्यावरती मी काही कॉमेंट करणार नाही. मी अभ्यास म्हणजे मालूम म्हणजे संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धवजीने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. नितेश राणेंनी सुशांतजी मला माहिती नाही. सर एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणामध्ये देखील अनेक जे आरोप आहेत ते ठाकरे सरकारवरती केलेले. विधानसभा मुख्यमंत्र्यांचं भाषण नाही आहे, मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राच्या विकासावर बोलण्याची, जनतेच्या विकासावर बोलण्याची, योजनांवर बोलण्याची. मुख्यमंत्री जर विधानसभेत दुखाळा पाखाळा काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका, हे गल्लीतलं भाषण खळा पाखळा काढलं. त्यांना एक संधी मिळालेली आहे, भले ती बेकायदेशीर पद्धतीनं मिळाली असेल, त्यांना एक संधी मिळाली आहे राज्याचं नेतृत्व करण्याची. त्यांनी अत्यंत संयमानं बोलायला हवं मुख्यमंत्री म्हणून म्हणतो. रस्त्यावरची भाषा असेल तर आम्ही रस्त्यावर उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, कोणी मंत्री म्हणून बोलतायत, कोणी लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून बोलतायत, तर त्यांनी पूर्णपणे परिस्थितीचं भान कायद्याचं भान ठेवून बोलायला पाहिजे की आपण या राज्याचं नेतृत्व करतो. भाजपचं मिशन 145 सुरू होतं पुढे महाराष्ट्रात. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत त्याचा धुणीभांडी करायला ठेवणार. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे. तर शिल्लोड मधल्या शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सीबीआय कडे आणि ईडीकडे तक्रार केलेली आहे. चांगली गोष्ट. तर अजित पवार नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, नवीन वर्ष संकल्प नेमका काय असणार आहे? भारत जोडो यात्रा एक यशस्वी यात्रा आहे, पूरे देश में एक मोहब्बत का संदेश देने वाली यात्रा है. अगर कोई देश जोड़ने की बात करता है देश उसके साथ ही जाएगा. सर नवीन वर्षाचा संकल्प शरद पवार.